जर्नी खूपच छान. कारण आम्ही ऍक्च्युअली ही एक चित्रपटामध्ये ही एक ट्रीप आहे, शाळेची निघालेली ट्रीप आहे. आणि ती ट्रीप निघाल्यानंतर परत येईपर्यंत ज्या काही घटना घडतात तर तो म्हणजे त्या ज्या घटना आहेत तो म्हणजे चित्रपट जर्नी असं आहे. तर त्याच्यात मी स्वतः त्या म्हणजे त्या ज्या शाळेची ट्रीप जाते तर त्या शाळेतल्या त्या शिपाईचं काम केलेलं आहे. त्यानंतर शंतनू मोघे आहेत, शर्वरी जमिनीक आहेत, नितीन दास्ताने आहेत, अंजली उजवणे आहेत, असे सगळे चांगले आर्टिस्ट आहेत या सिनेमात. आणि पिक्चर करताना आम्हाला खूप मजा आली, म्हणजे शूटिंग करताना म्हणजे आम्ही काय की सगळं हसत खेळत खेळी मिळीच्या वातावरणात झालेलं हे शूटिंग आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यावर काही टेन्शन नव्हतं किंवा कुठलं काही बर्डन आहे वगैरे असं काही नव्हतं. सगळं असं हसत खेळत. आणि स्वतः सचिन म्हणजे सचिन दाभाडे हे ह्या चित्रपटातले जे दिग्दर्शक आहेत ते अतिशय तो माणूस म्हणून खूप छान आहे. अतिशय शांत स्वभावाचा असा हा माणूस. कधी म्हणजे वादावादीतला वास सुद्धा आम्हाला पुन्हा ऐकायला मिळाला नाही, तर बाकी तर पुढत राहतो. तो स्वतः अतिशय छान असल्यामुळे सगळं युनिटही छान राहील. आणि आमचे डीओपी डीओपी कॉस्ट्युम डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट ही सगळीच डिपार्टमेंट अतिशय छान होते. आणि त्यामुळे कसं होतं की वातावरण एक चांगलं असलं ना की कामं करायलाही मजा येते आणि काम असं उत्स्फूर्तपणे येऊ शकतं त्यामुळे. कारण वातावरणाचा खूप परिणाम असतो कलाकारांवर सुद्धा. जर वातावरण जर काही असं चांगलं नसेल तर त्याचा परिणाम कामावर सुद्धा होतो आमच्या कलाकारांच्या. पण तसं ह्या जन्म चित्रपटामध्ये कुठेही काहीही झालं नाही. खेळीमेळीच्या वातावरण आणि अगदी मस्त हसत खेळत असं हा आमचा जर्नी झाला असं आपण म्हणूया. मला वाटतं ना, कारण काय माहितीये का की आता म्हणजे आत्ताच्या ह्या यांच्या म्हणजे व्हिजन्स खूप छान. मी ज्या वेळेला माझ्या कॅरेक्टर विषयी वगैरे चर्चा केली किंवा सेट वर सुद्धा आमची ज्या वेळेला चर्चा व्हायची की हा कसा आहे, कसा आपण घेणार आहोत, काय करणार, तर त्यावेळेला त्यांच्या जे व्हिजन्स आहेत ना त्या व्हिजन सुद्धा खूप छान होते. म्हणजे आत्ताची ही पोरं सुद्धा, आपण पोरं म्हणूया, माझ्यापर्यंत खूप सचिन खूप लहान आहे पण तरी सुद्धा त्याचं व्हिजन खूप मोठं आणि व्हिजन खूप छान. आता माझ्यासारख्या माणसाने काय आहे, मी पूर्वीच्या काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंत हा सगळा जर्नी जर्नीच म्हणूया आपण, हा सगळा जर्नी मी बघितलेला आहे. म्हणजे पूर्वीचे चित्रपट म्हणजे ज्या वेळेला फिल्म फिरत होती त्यावेळेपासून मी काम करतो छिपेवर. 50 वर्ष तर झाली तर 50-55 वर्ष मला इंडस्ट्रीतच झाले. त्यामुळे जुन्या काळातल्या नटांपासून म्हणजे ज्या नटांची किंवा नट्यांची नावं आजच्या पिढीला काही जणांना माहितही नाही अशा नटांबरोबर हे मी काम केलेलं आहे. तिथपासून आजपर्यंत म्हणजे आजच्या या नटांबरोबर सुद्धा मी काम केलं. तसंच दिग्दर्शक, अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यामुळे आत्ताच्या पिढीतले हे नवीन दिग्दर्शक येत आहेत ना ते सुद्धा खूप छान आहेत. त्यांचे व्हिजन्स खूप छान आहेत. एक एक्सपिरियन्स ऍक्टर म्हणून असं कधी झालं सेट वरती की हा सीन आपण अशा प्रकारे करू शकतो, म्हणजे त्यांना तुम्ही असं काही गायडन्स वगैरे दिलं असं काय झालं? नाही, गायडन्स नसतो आपला. म्हणजे आम्ही कारण मी शेवटी ओळखलं पाहिजे की मी कलाकार आहे आणि तो दिग्दर्शक. महत्वाचं काय म्हणजे काय की कलाकाराला फक्त मला म्हणजे मी ज्या वेळेला कलाकार म्हणून ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला फक्त माझ्यापुढे त्या सीनची हे असते, सीन काय हे असत. पण दिग्दर्शकाच्या डोक्यात संपूर्ण फिल्मचा फिल्मची संपूर्ण रेषा त्यांनी ह्या रेषेवरनं आपल्याला जायचं त्याच्याकडे बांधलेली असते. त्यामुळे हा जरूर मी म्हणजे जर मला एखादी गोष्ट जर पटली नाही किंवा कळली नाही तर मी निश्चितच दिग्दर्शकांबरोबर चर्चा करतो. दिग्दर्शकांबरोबर चर्चा करून त्याच्यातनं काय मार्ग निघतोय ते आणि त्याप्रमाणे मी शूटिंग करतो. आणि मी स्वतः दिग्दर्शकाचा नट आहे. दिग्दर्शक ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे काम करणारा मी नट आहे. पण जर समजा ना काही माझ्या अनुभवाचा वगैरे जर काही कोणाला जर उपयोग झाला तर मलाही आनंद होतो ना त्याच्यात की बा चालेल चला. म्हणून मी चर्चा करतो सगळ्यांची आणि चर्चा करून त्यांना जर पटलं तर ते घेतात, नाही पटलं तर ते मला सांगतात, मग मला पटल्यानंतर मी ते करतो. त्यामुळे तसंच म्हणजे ह्यांच्याबरोबर सुद्धा सचिन बरोबर सुद्धा बऱ्यापैकी चर्चा वगैरे केलेली आहे. त्यांच्याही आमच्या गप्पा व्हायच्या आणि गप्पात ना
सेट व्हायचे सगळ्या गोष्टी व्यवस्थित. स्क्रीन तर मिळायलाच पाहिजेत ना, त्याच्यावर बराच आवाज उठवलेला आहे सगळ्यांनीच. तसंच सगळं तसंच मी सुद्धा म्हणतो मराठी मराठीला स्क्रीन हे मिळायलाच पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात आपण हे चित्रपट ज्यावेळेला प्रदर्शित होतात तर महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्क्रीन हे मिळायलाच पाहिजे. हे आमच्यासारख्या सगळ्याच कलाकारांचे आग्रही असणार की आम्हाला सुद्धा मराठी चित्रपटांसाठी स्क्रीन हा मिळायलाच पाहिजे. हो होतो ना, म्हणजे आमच्यापेक्षा जास्त त्रास कोणाला होतो माहितीये का? कारण शेवटी काय आहे की प्रोड्युसर त्याच्यावर अवलंबून असतो, कुठले प्रोड्युसर काय डिरेक्टर काय हे त्याच्यावर अवलंबून असतं. जर पिक्चर छान पैकी जर त्याच्या त्याला शो मिळाले, जर सगळं व्यवस्थित झालं तर आज दिग्दर्शकाचंही नाव होतं, प्रोड्युसरचंही नाव होतं. आणि सर्वात फटका कोणाला जास्त बसण्याची शक्यता असते प्रोड्युसर. त्यामुळे प्रोड्युसर आणि दिग्दर्शक ह्या दोघांच्याही दृष्टिकोनातून आम्हाला मराठी थिएटर्स ही मिळायलाच पाहिजे. तुम्ही येऊन बघा, कारण मी जर आता इथं काही जर्नीची स्टोरी सांगितली तर ते फार संयुक्त वाटणार नाही. पण मी जसं बोललो तसं की बा हा आई वडील म्हणजे पालक आणि पाल्य, पालक आणि विद्यार्थी पाल्य यांनी सगळ्यांनी सहकुटुंब बघण्यासारखा हा चित्रपट आहे. आपण म्हणतो बालचित्रपट, पण जरी बालचित्रपट असला तरी सुद्धा त्याच्यातनं काहीतरी घेण्यासारखं निश्चित आहे. तो चित्रपट हा नक्की प्रेक्षकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे चित्रपट गृहात येऊन बघावा. म्हणजे आता तो 2 महिन्यात टीव्हीवर येईल किंवा 1 महिन्यात टीव्हीवर येईल याची वाट न बघता, कारण शेवटी काय माहितीये का, आपण मराठी माणसानेच मराठी माणसाला साथ दिली तरच चित्रपट मराठी चित्रपट सुद्धा त्याला ऊर्जितावस्था नक्कीच मिळेल. त्यामुळे आपणच सगळ्यांनी मिळून म्हणजे प्रेक्षकांनी मिळून हा चित्रपट गृहात जाऊन बघा हे मी सगळ्या प्रेक्षकांना नम्र विनंती करेन.